नमस्कार, आवाज न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. आज आपण आलेलो आहोत श्री डायग्नॉस्टिक सेंटर येथे. येथे जे डॉक्टर आहेत, डॉक्टर श्रीहरी डांगे यांच्यावर आपण गप्पा मारणार आहोत. गेली 14 वर्ष ते तळेगाव दाभाडे परिसरात ही सेवा देत आहेत. यामध्ये सोनोग्राफी, सिटी स्कॅन, इको अशा बऱ्याचशा ट्रीटमेंट्स या डायग्नॉस्टिक सेंटर थ्रू दिल्या जातात. तर आज आपण त्यांच्यावर गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सगळ्यात आधी मला तुम्हाला हे विचारायचं आहे की हे क्षेत्र आपण कसं निवडलं, म्हणजे या क्षेत्राचा कल तुमचा पहिल्यापासून होता की काही ऑल ऑफ सडन तुम्ही या क्षेत्राकडे वळालात? सर्वप्रथम मी आवाजचे आभार मानतो की मला तुम्ही संधी दिली. ॲक्च्युली मॅडम, तुम्ही म्हणत असाल की हे क्षेत्र कसं निवडलं, तर डेफिनेटली हे क्षेत्र मी निवडलं. वैद्यकीय क्षेत्रामध्ये शिक्षण घेत असताना पोस्ट ग्रॅज्युएशन जे आपण करतो त्याच्यामध्ये ना व्हरायटी ऑफ फील्ड्स आहेत. म्हणजे आपण सर्जन, कोणी सर्जन होतं, कोणी फिजिशियन होतं, कोणी स्त्रीरोग तज्ज्ञ होतं, कोणी प्रचारक तज्ज्ञ होतं. तर हे शिक्षण घेत असताना बेसिकली MBBS करत असताना तर आपल्याला फार काही कळत नसतं. पण MBBS झाल्यानंतर ज्यावेळेस निर्णय घ्यायची वेळ येते की आता आपण काय करावं पुढे, तर अशावेळी एक गोष्ट फक्त नेहमी मनात यायची की सर्वप्रथम मी असावा. म्हणजे उदाहरणार्थ काय की ही जी ब्रँच आहे याच्यामध्ये सोनोग्राफी हा एक विषय आहे, सिटी स्कॅन हा एक विषय आहे, MRI हा एक विषय आहे. तर यामध्ये काय होतं, कुठल्याही पेशंटला एखादा आजार झाला तर त्याला सगळ्यात प्रथम बघणारा मी असतो. म्हणून ही ब्रँच निवडण्याचं मी डिसाईड केलं. सेकंड असं की डायग्नोसिस करेक्ट असेल, म्हणजे जर रोगाचं निदान जर व्यवस्थित झालं तर त्याची ट्रीटमेंट ही योग्य होते, म्हणून हे क्षेत्र निवडण्याचं मी डिसाईड केलं. ओके, म्हणजे सगळ्यात आधी पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर त्याचं रोग निदान झाल्यानंतर पुढच्या ट्रीटमेंट्स असतात, मग या कारणामुळे तुम्ही या क्षेत्राकडे वळालात. डॉक्टर, हे जे श्री डायग्नॉस्टिक सेंटर आहे, तर तिथे माझ्या माहितीप्रमाणे सोनोग्राफी, सिटी स्कॅन ह्या 2-3 सेवा मला माहिती आहेत, तर या व्यतिरिक्त आपण कुठल्या कुठल्या सेवा देता? डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये ऑलमोस्ट मी सगळ्या सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहे. सोनोग्राफी, एक्सरे, सिटी स्कॅन, पॅथॉलॉजी लॅब, 2D इको, स्ट्रेस टेस्ट, ECG अशा बऱ्याच सेवा आपण आपल्या या डायग्नॉस्टिक सेंटरच्या माध्यमातून देत आहोत. गुड. आणि तुमचं प्राथमिक शिक्षण किंवा त्यानंतरचं MBBSचं शिक्षण किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन ते सगळं कुठे झालं? तुमचं गाव कुठलं बेसिकली? ॲक्च्युली मूळचा मी नाशिकचा मॅडम. ओके. माझं 12वीपर्यंतचं शिक्षण नाशिकमध्ये झालं. मी पहिली ते 4th ते 5वीपर्यंत मी नगरपालिकेच्या शाळेमध्ये होतो, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये होतो. त्यानंतर मग माध्यमिक शिक्षण माझे वडील ज्या शाळेमध्ये पिऊन म्हणून काम करत होते त्या शाळेमध्ये मी शिक्षण घेतलं. 11वी 11वी आणि 12वी नाशिकमध्ये एक नावाजलेलं कॉलेज आहे आमचं, KTHM कॉलेज, तिथनं मी 12वी केली. आणि त्यानंतर मग मॅडम मी माझं वैद्यकीय शिक्षण MBBS हे BJ मेडिकल कॉलेजमधून केलं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन YCM यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमधून केलं. वा, म्हणजे तुम्ही आत्ताच म्हणालात की तुमचं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं, त्यानंतर तुमचे वडील पिऊन होते त्या शाळेत तुम्ही पुढचं शिक्षण घेतलं. तर मला एकंदर तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय होतं, म्हणजे तुम्ही या क्षेत्राकडे वळालात, आज तुमचं स्वतःचं एवढं मोठं, गेली 14 वर्ष एवढं मोठं डायग्नॉस्टिक सेंटर तुम्ही चालवत आहे, तर हे सगळं होत असताना तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं होतं? ॲक्च्युली घरची परिस्थिती आर्थिक खूपच हालाकीची होती. हालाकीची परिस्थिती असल्यामुळे आणि वडिलांचंही शिक्षण, ॲक्च्युली वडिलांना शिक्षण घेण्याची खूप इच्छा होती, पण वडिलांच्या परिवारामध्ये खूप मोठा परिवार, एक 7-8-9 भावंड, आई वडील शेतकरी आणि वय झालेलं, त्यामुळे त्यांना आहे ना मोठे बंधू ह्या नात्याने त्यांना शिक्षण घेता नाही आलं. वडील ॲक्च्युली माझे वारकरी आहेत, ते कीर्तनकार आहेत, भजन करतात, त्यामुळे त्यांना वाचनाची खूप आवड. एक असं होतं की वडिलांना मुळात शिक्षणाची आवड होती आणि सेकंड आमची आर्थिक परिस्थिती खूप वाईट होती, त्यामुळे वडिलांनी आम्हाला नेहमी एक सांगितलं की आता कुठला सण आला, कुठला कार्यक्रम असेल, तर आम्हाला प्रत्येक वेळी त्या त्या गोष्टीची चणचण भासायची. मग आम्ही लहान मुलं, आम्ही तिघही भावंड, आम्ही सगळे त्यांना म्हणायचो आम्हाला तुम्ही शर्ट द्या, पॅन्ट द्या, हे करा ते करा, ते मिळत नव्हतं. तर वडील आणि आई दोघंही आम्हाला नेहमी एकच सांगायची, तुम्ही शिक्षण घ्या, शिक्षण घेतलं तर सगळ्या गोष्टी तुम्हाला शक्य आहेत. आणि इतर कुठला खर्च करू शकत नव्हते, पण शिक्षण मात्र माझ्या आईवडिलांनी आम्हाला घेण्यास
100% जे शक्य आहे ते सगळं केलं आणि कदाचित त्यांच्या म्हणजे देवाची कृपा आई वडिलांचे आशीर्वाद आणि यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो. फारच छान. म्हणजे आता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण घेणं सतत म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने हे आवर्जून लक्षात घ्यावं की शिक्षण किती महत्त्वाचं आहे. तर आता तुम्ही म्हणालात की आई वडील आणि देवाची कृपा त्यामुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात, पण यामध्ये खाजगी क्षेत्र आणि नोकरी यामध्ये तुम्ही खाजगी क्षेत्र कसं काय निवडलं? पुन्हा एक छान प्रश्न मॅडम. स्वभाव असतो प्रत्येकाचा. माझा स्वभाव असा आहे की नेहमी काहीतरी इनोव्हेटिव्ह करायचं, किंवा तुम्ही मला रिबेल म्हणू शकता. रिबेलचा अर्थ काय आहे की एखादी गोष्ट आपल्याला काही जण म्हटले ना की तू ही गोष्ट करू शकत नाही, तर माझा स्वभाव आहे की तो आपण प्रयत्न करायचा. का करू शकत नाही का हे उत्तर शोधण्याचं माझा नेहमी प्रयत्न असतो. नोकरीमध्ये एक सुरुवातीला ज्यावेळी मी माझं शिक्षण संपलं त्यावेळेस मी एका हॉस्पिटलमध्ये नोकरी केली एक 9 महिने. तिथे मला खूप लिमिटेशन्स आले, म्हणजे नोकरी करत असताना ती नियम असतात, ते कायदे असतात, ती बंधनं असतात, त्यात तुम्ही स्वतःला हवं तितकं एक्सप्रेस करू शकत नाही. प्रायव्हेट प्रॅक्टिस म्हणजे काय? तर ॲक्च्युली मला क्रिकेट खूप आवडतं, क्रिकेटला मी फॉलो करतो. तर त्यात कसं असतं मॅडम, क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूला संधी मिळाल्यानंतर एकदाच संधी मिळते, तो क्रिकेटच्या मैदानावर जातो आणि त्यानंतर त्याचं स्किल त्याला त्यावेळेस दाखवायला लागतं. तो जर त्याचं स्किल दाखवू शकला तर त्याची कारकिर्द घडते, तो स्किल दाखवू नाही शकला तर त्याला बँकर ट्रॅव्हलिंग व्हायला लागतं. सेम खाजगी क्षेत्रामध्ये काम करत असताना तुमचा जो जज आहे ते तुमचे पेशंट आहेत, ते तुमचा समाज आहे, त्यांना तुम्हाला पास करायला लागतं आणि मला रोज परीक्षा द्यायला लागते. या खाजगी क्षेत्रामध्ये मी स्वतःला एक्सप्रेस करू शकतो आणि मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजाची सेवा करण्याचं जे मला ॲक्च्युली संधी मिळाली आहे या क्षेत्रामुळे, म्हणून मी खाजगी क्षेत्र निवडलं. अगदी बरोबर, कारण आपण ऐकून आहात की मावळ तालुक्यातून म्हणजे अगदी तळागाळातील गरीब परिस्थितीतले पेशंटसुद्धा डॉक्टरांकडे येतात आणि ट्रीटमेंट घेतात, अँड इट्स व्हेरी गुड थिंग. आता मला सांगा की तुम्ही हे खाजगी क्षेत्र निवडायचं ठरवलं, पण त्यामध्ये तळेगावची निवड कशी काय केली? मी निवड केली नाही मॅडम, ॲक्च्युली मी याला म्हणेल की डेस्टिनी. मी स्वतःला जेव्हा डिस्क्राईब करतो तर आय एम अ डेस्टिनी ड्रिव्हन गाय. म्हणजे काय की नशिबाने जे लिहिलेलं आहे तसं मी ते माझं आयुष्य घडत गेलं. तर कदाचित मी तळेगाव किंवा मावळासाठी देवाने मला पाठवलं असेल म्हणून मी इथे आलो. ॲक्च्युली मला माहीत नव्हतं, पण ज्यावेळी मी इथे आलो मी पवना हॉस्पिटलला काम करत होतो, दादांचा मार्गदर्शन मला लाभलं, मी तिथे काम केलं आणि मला तळेगावने खूप प्रेम दिलं. म्हणजे मी आय एम व्हेरी लकी की जेवढे कोणी आरोग्य क्षेत्रामध्ये काम करतात त्यांच्यामध्ये मी खूप लकी आहे, कारण सगळे मावळवासियांनी मला भरभरून प्रेम दिलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मी सिलेक्ट करण्यापेक्षा तळेगावने मला सिलेक्ट केलं. दॅट्स ग्रेट. म्हणजे डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे डॉक्टरांनी तळेगावला सिलेक्ट केल्याने तर तळेगावातील नागरिकांनी किंवा मावळातील नागरिकांनी तुम्हाला सिलेक्ट केले आणि त्यांनी त्यांना भरभरून प्रेम दिलेलं आहे. तर आता हे जे क्षेत्र तुम्ही निवडलं, तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला निदान रोग निदान सगळ्यात आधी करायचं होतं म्हणून तुम्ही हे क्षेत्र निवडलं. आत्ता इतक्या छान पद्धतीने गेली 14 वर्ष तुम्ही सेवा देत आहात, तर इथून पुढे काय करण्याची इच्छा आहे? आता ह्या क्षेत्रामध्ये पुढे काम करत राहणे. आज असं झालं आहे की सायन्स खूप पुढे चाललेलं आहे, रोज रोज नवीन नवीन शोध लागत आहेत. कदाचित 20-25 वर्षांपूर्वी केली जाणारी सोनोग्राफी, केला जाणारा सी टी स्कॅन हा कदाचित त्यावेळी वेगळा होता. आज केली जाणारी सोनोग्राफी, आज केला जाणारा सी टी स्कॅन, MRI हे फार वेगळं आहे. शरीरामध्ये ॲक्च्युली 2 गोष्टी असतात. एक जे स्ट्रक्चर म्हणजे सोनोग्राफीचं थोडंसं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, ते फार माझ्या हृदयाच्या जवळ आहे म्हणून, की आपल्याला लिव्हर माहिती आहे, हार्ट माहिती आहे, तुम्हाला किडनीज माहिती आहे, स्प्लीन माहिती आहे, पॅनक्रियास माहिती आहे. हे स्ट्रक्चर दिसणं हा एक भाग, पण यांचं एक कार्य चालू असतं, त्याला म्हणतात फिजिओलॉजी, म्हणजे फंक्शनिंग ऑफ द ऑर्गन. आपल्याला किडनी दिसते पण किडनी कसं युरिन तयार करते हे दिसत नाही, ते ॲक्च्युली त्याचं फंक्शन असतं. मेंदू ह्या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल करत असतो, पण मेंदू असं काम करताना मशीनसारखा दिसत नाही. माझी अशी इच्छा आहे की फंक्शनली ज्या गोष्टी आहेत त्या डायनॅमिक सोनोग्राफी करून आपल्याला ओळखता आल्या पाहिजे, हा माझा प्रयत्न राहील. फॉर एक्झाम्पल, डायबिटीस हा एक मोठा आजार आहे, तर डायबिटीस हा सोनोग्राफीवर आपण डायग्नोस करू शकत नाही असं बुकमध्ये लिहिलं नाही, पण इतक्या वर्षांच्या माझ्या कामामध्ये मी काही गोष्टी समजू शकलो आहे
की मी आता जर पेशंटला विचारलं की बरेच पेशंटलाही माहिती आहे की तुम्हाला डायबिटीस आहे का, तर पेशंट बऱ्याच वेळा म्हणतो की हो आहे. मग हे दिस इज व्हॉट द फंक्शनल थिंग, हे मला आता अस्तित्वात आणायचं आहे की एखादी गोष्ट होण्याच्या आधीच आपल्याला कळली पाहिजे. okay. एखादी गोष्ट आपल्या शरीरात घडत असताना ती आपल्याला कळली पाहिजे आणि हे शक्य. okay. हे शक्य आहे. याच्यामध्ये तुमचा जर पाया बेसिक फाउंडेशन जर स्ट्रॉंग असेल तर डेफिनेटली ह्या गोष्टी आपल्याला करता येणार आहे. आणि अजून एक गोष्ट याच्यामध्ये मला यायचं आहे, हे डायग्नोस्टिक म्हणून आपण जे सेंटर म्हणतो, तर आय विल कॉल माय डायग्नोस्टिक सेंटर इज अ इनकम्प्लीट डायग्नोस्टिक सेंटर. ओके. सोनोग्राफी होते, सिटी स्कॅन होतो, MRI होतो, पेट स्कॅन होतो, तरी बऱ्याच रिपोर्टमध्ये तुम्ही बघितलं असेल की पुढे काहीतरी क्वेश्चन मार्क दिलेला असतो. ओके. किंवा हे असण्याची शक्यता आहे. right. म्हणजे एक्झाम्पल देतो की एखादं समजा शरीरामध्ये आपल्याला गाठ दिसली, तर ती गाठ कसली आहे तुम्ही सगळ्या तपासण्या करत गेले ना, तर सोनोग्राफीमध्ये दिला तर की ही एक अमुक प्रकारची गाठ आहे, त्याचे चार प्रकारची कारणं असू शकतात. सिटी स्कॅन केला की त्याचे तीन प्रकारची कारणं असू शकतात. MRI केला की मग ते कारणं दोनवर येतात. असं पिन पॉईंट डायग्नोसिसवर आपण पोहोचत नाही. जर पिन पॉईंट डायग्नोसिसवर आपण पोहोचतो दॅट इज अ टिश्यू डायग्नोसिस. आणि त्या टिश्यू डायग्नोस्टिक इफ वी कंबाईंड विथ धिस डायग्नोस्टिक देन इट इज कॉल्ड एज कम्प्लीट डायग्नोस्टिक सेटअप. तर नाऊ आय एम कमिंग अप विथ द कन्सेप्ट ऑफ कम्प्लीट डायग्नोस्टिक सेटअप. ते लवकरच मी सांगेन व्हॉट आर द थिंग्स. ओके ग्रेट. म्हणजे आता लवकरच आपल्याला कम्प्लीट डायग्नोस्टिक सेंटर पाहायला मिळणार आहे. तर तुमच्या या कामासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तळेगाव दाभाडे परिसरात या कोरोना काळात जे काही काम झालं त्याविषयी आपण काय सांगाल? सगळ्यांचे आभार मानतो. सर्वप्रथम मी सगळे आमची डॉक्टर मंडळी, माझे डॉक्टर बंधू भगिनी मित्र मैत्रिणी यांनी सगळ्यांनी खूप सुंदर काम केलं आहे. रात्रभर जागून काम केलेलं आहे. आपापल्या परीने जेवढा न्याय देता येईल ह्या कोविडच्या काळामध्ये तो त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी किशोरबाबू आवारे यांचा आभार मानतो आणि अशा ह्या आदरणीय व्यक्तीने या तळेगावातील गोर गरीब मजूर कर्मचारी फेरीवाले फळवाले आमचे रिक्षाचालक बांधव सामान्य जनता यांना सर्वप्रथम लसीकरण केलं. त्यांचं ज्या पेशंटला करोना काळामध्ये बेड अवेलेबल नव्हते त्यांनी ते बेड अवेलेबल करून दिले, रेमडेसिवीरची व्यवस्था करून दिली, ICU बेड अवेलेबल करून दिले. आणि त्यांच्या ह्या इनिशिएटिव्हमुळे त्यांच्या ह्या कामामुळे आम्हा डॉक्टर मंडळींना प्रचंड प्रेरणा मिळाली, आम्हाला स्फूर्ती आली आणि आम्ही सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आता माझा एक शेवटचा प्रश्न नाही म्हणू शकत मी, पण जे आता आपले MBBSचे स्टुडंट्स आहेत किंवा जे कोणी आता स्टुडंट्स आहेत, तर त्या सगळ्यांना तुम्ही तुमच्या या कार्यातनं कोणता सल्ला द्याल? एकच सल्ला, एक शिक्षक, एज्युकेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. खूप मन लावून वाचा, पाठ करू नका, गोष्टी समजून घ्या. गोष्टी आपल्या आजूबाजूलाच असतात. श्री श्री रविशंकरांचं एक सुंदर डायलॉग आहे की प्रॉब्लेम्स आर लाईक डॉग अँड सोल्युशन टू दोज प्रॉब्लेम्स इज लाईक द टेल ऑफ द डॉग. तो कुत्रा आहे ना, त्याची शेपटी हलल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे तुमच्या प्रॉब्लेम्सला हे सोल्युशन मिळणारच, ते आपल्या आजूबाजूला असते. अभ्यास प्रामाणिकपणे करा, शिक्षण आणि प्रामाणिकपणा तुमच्या कामामध्ये असू द्या, तुम्हाला यश 100% मिळणार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की तुम्हाला जे आवडतं, यू शुड बी पॅशनेट अबाउट व्हॉट यू लव. तुम्हाला जे गोष्ट आवडते त्याच्याबद्दल पॅशन आहे त्याच्याबद्दल तुम्हाला खूप आनंद येणार. माझे विद्यार्थ्यांना एवढंच सांगणं आहे की शिक्षणच प्रत्येक गोष्टीचा हा पाया आहे, त्याला सोडू नका. आत्ताच डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं की शिक्षण, प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षण हे घेतलं पाहिजे, प्रामाणिकपणे शिक्षण घ्या आणि आपापल्या क्षेत्रात प्रगती करा. तर मला आत्ता जाता आता शेवटचा एक प्रश्न विचारायचा आहे की कोविड काळात आता आपण पाहतो आहे की कोरोनाची पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढते आहे दिवसेंदिवस. गेल्या 8 दिवसामध्ये बरीचशी रुग्णसंख्या वाढते आहे, तर आपल्या नागरिकांना तुम्ही काय सांगाल की कोणत्या प्रकारची खबरदारी त्यांनी घ्यायला हवी? कोविड हा विषय सर्वज्ञात आहे. आता त्यामध्ये मी वेगळं काही त्याच्याबद्दल कोविड काय करोना काय हे सांगण्यापेक्षा सर्वप्रथम आपण आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानूयात. कारण की ज्या पद्धतीने त्यांनी ते लसीकरण घडवून आणलं, जितक्या फास्ट वेगाने आपल्याला सिरम इन्स्टिट्यूटमधून किंवा भारत बायोटेकमधून ह्या लसी मिळाल्यात आणि आपण जगालाही देऊ शकलो, तर कदाचित मला असं वाटतं जगामध्ये 3री 4थी 5वी 6वी जेवढी पण लाट येईल ते भारतामध्ये कमी प्रमाणात येण्याचं कारण असं आहे की आपलं लसीकरण. आणि सगळ्यांनी लसी घ्या,
म्हणजे मी ह्या आवाजच्या माध्यमातून अगेन मी आवाजला खूप धन्यवाद देतो की मी सगळ्यांना हे आवाहन करतो की लशी घ्या, ते फार इम्पॉर्टंट आहे. सेकंड, कुठल्याही गोष्टीला गांभीर्याने घ्यायला शिका. कोविडमध्ये आपण कोविडला का घाबरलो की मरत होतो. आपला मूळ स्वभाव कसा आहे, मरणालाच आता आपण फक्त घाबरतो, बाकी कुठल्याच गोष्टीला घाबरत नाही. म्हणजे कोविडने उद्या जर आपल्याला हाताला लकवा आला असता तर कदाचित आपण लक्ष दिलं नसतं. आत्ता कसं आहे, कोविडमध्ये व्हेरियंट खूप येत आहेत, म्युटेशन होत आहेत, कोणाला कळतच नाही आहे. ह्या बायोजेनेटिकली इंजिनियर्ड व्हायरस आहे का हे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे काय करूयात की एक साधी गोष्ट आहे, मास्क लावा. सॅनिटायझर नसेल तर हात स्वच्छ साबणाने हात धुवा, त्यानंतर तुम्ही मास्क वापरा आणि सोशल डिस्टन्सिंग करा. तर ह्या गोष्टींमुळे नक्कीच कोविड होणार नाही. आणि बी पॉझिटिव्ह, तुम्ही खूप पॉझिटिव्ह राहा, घाबरून जाऊ नका. पॅनिक मोडमध्ये गेलं तर आजार बळावतो. खूप आनंदी राहा. आत्ताच डॉक्टरांनी सांगितलंय की काळजी घ्या, सुरक्षित राहा. आणि बाहेर जाताना मी आवाज न्यूजच्या माध्यमातून रोजच सांगतो की मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा. डॉक्टर, तुम्ही आज आवाज न्यूजच्या माध्यमातून ही खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि तुमच्या कंप्लीट डायग्नोस्टिक सेंटरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद.